सगळ्यात आधी बोलबिंदातच्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी करण्यात आली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. आणि याच संदर्भात घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 1950 सालापासून मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती व्हावी अशी मागणी पुढे आली होती. 1947 साली भारत स्वतंत्र झाला असला तरी इतक्या मोठ्या देशाची प्रांतिक रचना करण्याचं काम अजून बाकी होतं. एकीकडे संस्थानांच्या विलीनीकरणाचं काम सुरू होतं. महात्मा गांधींचा भाषावर प्रांत रचनेला पाठिंबा होता, पण पंतप्रधान नेहरूंबरोबर त्यांचं याबाबत मतभेद होते. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यानंतर भारताचं पुन्हा भाषिक आधारावर विभाजन व्हावं हे नेहरूंना मान्य नव्हतं. संयुक्त भारताची मागणी पुढे नेण्यासाठी काँग्रेसच्या अंतर्गत शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात आली. 1952-1953 सालच्या सुमारास देशाच्या विविध भागात भाषावार प्रांत रचनेसाठी आंदोलनं सुरू झालेली होती. 1953 साली फाजल अली, के एम पणिकर आणि एच एन कुजरू यांचा समावेश असलेल्या राज्य पुनर्रचना आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्र परिषदेनं संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली. पण आयोगाच्या शिफारशीमध्ये या मागणीला स्थान मिळालं नाही. भाषिक पुनर्रचनेची चक्र फिरू लागली असली तरी मराठी भाषिकांच्या राज्यासाठी लढणारं नेतृत्व आणि केंद्र सरकार यांच्यातला वादाचा मुख्य मुद्दा होता मुंबईचा. मुंबई महाराष्ट्रात देण्यास केंद्र सरकार तयार नव्हतं. याबाबत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असंतोष होता. मुंबईचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्रिराज्य योजना जाहीर केली. या योजनेनुसार सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहर राज्य अशी 3 राज्याची रचना जाहीर केली गेली. काँग्रेसने याला पाठिंबा दिला आणि नोव्हेंबर 1955 संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त करण्यात आली. 1956 साल उजाडलं तेच संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थकांचा रोष घेऊन. जानेवारी महिन्यात पंडित नेहरूंनी मुंबई केंद्रशासित राहील अशी घोषणा केली आणि मुंबईत आंदोलनं सुरू झाली. 17 जानेवारी ते 22 जानेवारी अवघ्या 5 दिवसात झालेल्या गोळीबारात 76 आंदोलकांचा जीव गेला होता. काँग्रेस नेत्यांना वगळून फेब्रुवारी 1956 संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हिंदू महासभा, समाजवादी पक्ष आणि भारतीय जनसंघ हे पक्ष या समितीत सामील झाले होते. आंदोलनाचं रूप दिवसेंदिवस तीव्र होत चाललं. एस एम जोशी, आचार्य अत्रे, नानासाहेब गोरे, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यासारखे मोठे नेते या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. या आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी शाहीर अमर शेख, शाहीर साबळे ह्या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या डपाच्या माध्यमातून गाजवायला सुरुवात केली होती. पोलिसांनी आंदोलनकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमारसुद्धा केला होता. सगळीकडे होत असलेल्या निदर्शनं पांगवण्यासाठी पोलीस जागोजागी लाठीमार करत होते, अनेकांना अटकसुद्धा करत होते. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग झाला होता. गिरणी कामगारांच्या कुटुंबातील महिलांपासून सुरू झालेल्या आंदोलनाचं लोण महाराष्ट्रासह आत्ताचा कर्नाटक आणि गुजरातमधल्या महिलांच्यापर्यंतसुद्धा पोहोचलेलं होतं. या काळात आंदोलनकार कठोर कारवाई केली गेली. कोणतीच योजना मान्य होत नाही हे पाहून 1 नोव्हेंबर 1956 महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही प्रांतांचं मिळून द्विभाषिक राज्य केंद्रानं स्थापन केलं. नव्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली. मुंबई हातची जाऊ नये म्हणून बहुतांशी नेत्यांनी या तडजोडीला मान्यता दिली असं त्यावेळेस म्हटलं जायचं. संयुक्त महाराष्ट्र समितीनं याविरुद्ध आंदोलन उग्र केलं. 1957 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात समितीनं भरगोत यश मिळवलं. त्यापाठोपाठ झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये समितीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. लाठीमार, मोर्चे, संप, हरताळ याचा सपाटा सुरूच होता. एकीकडे संयुक्त महाराष्ट्र समितीची लोकप्रियता वाढत असताना द्विभाषिक राज्यात गुजरात परिषदेची चळवळसुद्धा जोर धरू लागली. एका महागाय राज्यात 2 भाषिक अस्मितांचा हा संघर्ष आटोक्यात आणणं गरजेचं आहे हे काँग्रेसच्या नेतृत्वाला लक्षात आलं होतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्याचं उग्र होत असलेलं रूप पाहून केंद्रसुद्धा हादरलेलं होतं आणि अखेर केंद्राला निर्णय घ्यावा लागला आणि 1 मे 1960 या दिवशी मराठी भाषिकांचं महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचं गुजरात राज्य निर्माण केलं गेलं. मुंबई महाराष्ट्राला मिळाली तर गुजरातला नवी राजधानी बांधण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र समितीनं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी यशस्वी केली. पण दक्षिणेला असलेल्या बेळगाव, कारवार ही गावं कर्नाटकला, तर पश्चिम वेस गुजरातच्या बाजूला असलेले डांग, उमरगाव आणि इतर काही मराठी भाषिक गावं गुजरातला दिली गेली.
या आंदोलनात 106 आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या चौकाला हुतात्मा चौक असं नावसुद्धा देण्यात आलं. महाराष्ट्र राजनीतीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्याच दिवशी म्हणजे 1 मे दिवशी केलं जातं. 1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्यसुद्धा स्थापन झालं. 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढे याच दिवशी कामगार दिवस म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली आणि 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.